खास दीपावली निमित्त साना होम्सच्या मालवणीतील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दिवाळीपर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत मिस्ड कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती साना होम्स एका अलिशान राहणीमानाचा मानबिंदू। बांदा इथं मंगळवारी रात्री पोलिसांनी 2 बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई करत तब्बल 12,27,924 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 2 कारवायांमध्ये 3,77,924 रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे। पहिल्या कारवाईत गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो तपासणीसाठी बांदा सटमटवाडी इथं थांबवण्यात आला। यावेळी टेम्पोत 68,324 रुपयांची गोवा बनावटीची दारू लपवून ठेवलेली आढळून आली। दारूसह 7 लाख रुपयांचा टेम्पो असा एकूण 7,68,324 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला। बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी विजयकुमार नागेंद्र राय याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वटकर, बांदा पोलीस बंड्या पाटील, राजाराम कापसे, जिल्हा मुख्यालयातील अंमलदार पावसकर, खांडेकर यांनी केली आहे। दुसऱ्या कारवाईत 3,09,600 रुपयांच्या दारूसह 1.5 लाख रुपयांचा टेम्पो असा एकूण 4,59,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।